नमस्कार, आताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी विधान परिषदेच्या आमदारकीसाठी सदाभाऊंचा पत्ता कट। चला तर पाहूया नक्की सविस्तर बातमी काय आहे। राज्यातला विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय। 20 जूनला विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान पार पडणार आहे। आताच एक मोठी अपडेट आमच्या हाती आली आहे। रयत क्रांती संघटनेचे संस्थापक माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचे नाव या निवडणुकीतून सुरुवातीलाच बाजूला पडलं आहे। यावेळी त्यांना विश्रांती दिली जाणार असल्याचे भारतीय जनता पक्षाने आधीच कळवलं आहे। दरम्यान सदाभाऊंना विधान परिषद निवडणुकीतून डावलण्यात आल्यामुळे यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी खोचक ट्विट केलं आहे। आमदारकीसाठी इतके दिवस सरकारवर तोंडसोक घेत होता, शेवटी सरसेनापतीकडून विश्रांतीचा सल्ला या ठिकाणी मिळाला आहे। याचा अर्थ तुमची तब्येत ठीक नाही, आता विश्रांतीसह राजकीय संन्यास घ्यावा। पक्षाने तुमच्या जडबुद्धीला विश्रांतीचा सल्ला दिलाय, असा खोचक वार अमोल मिटकरी यांनी यावेळी केला आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा। आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।